सर्वांना हृदयापासून जय शिवराय. वेलकम टू द एमपीएससी पीडीएफ यूट्यूब चॅनल. धिस इज आकाश खेत्रे. आज आपण समाज सुधारक या टॉपिकवरती विचारलेले आयोगाने प्रश्न जे आहेत त्यांचं ॲनालिसिस करणार आहोत. तर एक्झामिनेशन कोणती असणार आहे, तर कंबाईंड PSI STI असिस्टंट या पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने आत्तापर्यंत समाज सुधारक या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत आणि ती कशा पद्धतीने विचारले आहेत यावरती आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की मूळ शंकर हे टिंबटिंब यांचे मूळ नाव होते. पहिला प्रश्न आहे, मूळ शंकर हे मूळ नाव टिंबटिंब यांचं होतं. त्यावरती खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, स्वामी विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी निगमानंद, स्वामी दयानंद सरस्वती. या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. मूळ शंकर हे नाव स्वामी दयानंद सरस्वती यांचं होतं. मग आता हे स्वामी दयानंद सरस्वती होते कोण, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली हेच ते स्वामी दयानंद सरस्वती. मग या आर्य समाजाची स्थापना कधी झाली होती, 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे झाली होती. मग स्वामी दयानंद सरस्वती यांचं संपूर्ण नाव काय आहे, तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं संपूर्ण नाव मूळ शंकर करसनदास तिवारी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. या प्रश्नावरून आपल्याला काय समजलं, या प्रश्नावरून आपल्याला हे समजलं की स्वामी विवेकानंद जे आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, म्हणजे हे जे महत्त्वाचे महत्त्वाचे लोक होते, महात्मे होते, यांची मूळ नावं देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग सर्वांचे मूळ नावं आपण लक्षात ठेवायची, पूर्ण नाव काय आहेत तेही लक्षात ठेवायचे आहेत. मग जसं स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली, त्यानंतर त्यांनी लाहोर येथे देखील आर्य समाजाची स्थापना केली होती, एक शाखा ओपन केली होती. मग ती कधी केली होती, तर 1875 साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली, त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर 1877 साली लाहोर येथे केली होती. तसेच स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा एक ग्रंथ देखील लिहिला होता. मग या ग्रंथामध्ये काय होतं, तर हा ग्रंथ कशावरती आधारित होता, तर या ग्रंथांमध्ये जे इतर धर्म आहेत, वेगवेगळे धर्म, त्यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात, खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन व प्रसारास सुरुवात केली. ऑप्शन आहेत, डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा फुले, गोदूताई कर्वे, विठ्ठलदास ठाकरसी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले नेहमी स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल म्हणायचे की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धारी, असं महात्मा ज्योतिबा फुले नेहमी म्हणत असायचे. यांच्याबद्दल आणखी जास्त सांगायचं झालं तर 1848 साली यांनी पहिली शाळा सुरू केली, त्याच्यानंतर 1851 साली नाना पेठेमध्ये दुसरी शाळा सुरू केली. ती कशासाठी होती, अस्पृश्य मुलांसाठी होती. आता 1853 साली एक संस्था स्थापन केली होती, या संस्थेचं नाव काय होतं, विद्या शिकवणारी मंडळी. आता विद्या शिकवणारी मंडळी म्हणजे ही कुणाला विद्या शिकवत होती, तर तत्कालीन जे महार मांग लोक होते त्यांना शिक्षण देण्यासाठी ही मंडळी त्यांनी स्थापन केली होती. असे एक ना अनेक कामं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहेत. त्यांची कामं खरंच थक्क करून सोडणारे होते, आत्ममग्न होऊन विचार करायला लावणारे होते. आणि म्हणूनच त्यांचं कार्य पाहून खुद्द महात्मा गांधी देखील म्हणाले होते की खरे महात्मा तर महात्मा ज्योतिबा फुले आहेत, मी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात, समाज सुधारणा चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे टिंबटिंब हे होते. ऑप्शन खालीलप्रमाणे आहेत, श्रीमंत अप्पासाहेब, राजर्षी शाहू महाराज, चौथे शिवाजी महाराज, श्रीमंत जयसिंग राव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. समाज सुधारणा चळवळीची पताका सर्वप्रथम जर कोणी फडकवली असेल कोल्हापुरात, तर ते आहेत राजर्षी शाहू महाराज. 1896 साली राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरुवात केली. शाहू महाराजांनी वेगवेगळ्या शाळेंची देखील स्थापना केली होती. त्यामध्ये मग कोल्हापूर येथे 1912 साली त्यांनी जी पाटील शाळा सुरू केली होती ती असेल,
आणि लागोपाठ लगेच त्यांनी सत्यशोधक समाज शाळा देखील सुरू केली होती. ही 1913 केलेली होती. आणि हे तेच राजर्षी शाहू महाराज आहेत ज्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलं होतं. ते फक्त सक्तीचेच केलं नव्हतं तर ते मोफतही केलं होतं. नुसतं प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणं वेगळं आणि ते सक्तीचं करता करताच मोफत करणं वेगळं. हल्लीच्या 10 आमदारां किंवा 10 खासदारांपैकी किमान 4 ते 5 आमदार खासदारांचे इंग्लिश स्कूल असतात. मग 50,000 ते 1.5 लाखांपर्यंत या इंग्लिश स्कूलची फीज असते. म्हणून शिक्षण हे मोफत करणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. परंतु शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं म्हणूनच ते समाज सुधारक म्हणून गणले जातात. आता आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापन केली. खाली ऑप्शन आहेत ताराबाई शिंदे, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. आर्य महिला समाज याची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. आता या पंडिता रमाबाईंबद्दल एक इतर संस्था ज्या आहेत त्या 3 संस्था खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं आहे आर्य महिला समाज, दुसरी आहे शारदा सदन आणि तिसरी आहे मुक्ती सदन. मग आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली होती? 1882 पुणे येथे. शारदा सदन 1889 मुंबई येथे झालं होतं आणि मुक्ती सदन 1896 केडगाव येथे झालं होतं. त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी पतित ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी कृपा सदन याची देखील स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. टिंबटिंब यांच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीत. ऑप्शन आहेत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, दयानंद सरस्वती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले. मुळातच महात्मा ज्योतिबा फुले हे बुद्धिप्रामाण्यवादी होते त्यामुळे त्यांनी वेदांचे अपौरुषीयत्व नाकारले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचं मत काय होतं की जगातील कोणताच ग्रंथ किंवा कुठलाही धर्मग्रंथ हा ईश्वराने निर्माण केलेला नाही. ते म्हणायचे की धर्मग्रंथ हे ईश्वराने निर्माणच केलेले नाहीत. एक लक्षात ठेवा, त्यांनी ईश्वराचं अस्तित्व नाही असं कधीही म्हटलं नाही. या जगात ईश्वरच अस्तित्वात नाही, या ब्रह्मांडात असं ते कधीही म्हटले नाहीत. ते ईश्वराला काय म्हणायचे? निर्मिक असं म्हणायचे, निर्माता म्हणायचे. नेक्स्ट क्वेश्चन. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? ऑप्शन आहेत विधवाश्रम, शारदा सदन, निष्काम कर्म मठ आणि महिलाश्रम. या प्रश्नाचं उत्तर आहे महिलाश्रम. म्हणजेच विधवा महिलांसाठी पुण्यात ढोंडो केशव कर्वे यांनी महिलाश्रम ही संस्था काढली. मग महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी इतरही काही संस्था स्थापन केल्या होत्या. तर त्या संस्था कोणत्या आहेत त्या आपण आता पाहूयात. एक संस्था त्यांनी स्थापन केली होती विधवा विवाह उद्योजक मंडळ, विधवा विवाह उद्योजक मंडळ. आता हे कधी स्थापन झालं होतं? 1893 झालं होतं. अनाथ बालिका आश्रम याची स्थापना कधी केली होती? तर 1899 केली होती. नंतर एक येतो समता संघ. हा समता संघ कधी स्थापन केला होता? 1944. आणि निष्काम कर्म मठ हा तर सर्वांना माहितीच आहे. तर धोंडो केशव कर्वे यांनी हा 1910 स्थापन केला होता. आयोग आपल्याला असे क्वेश्चन वारंवार विचारतं. एखादी संस्था असते त्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत किंवा एखादी संस्था दिलेली असती आणि ती कधी स्थापन झालेली आहे असंही दिलेलं असतं किंवा एखादी संस्था देतात आणि त्या संस्थेचं कार्य काय आहे यावरती ते आयोग प्रश्न विचारतं. आपल्याला थोडंसं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. ॲनालिसिस म्हणजे असं वेगळं असं काही नाही, हेच म्हणजे ॲनालिसिस जे आत्ता मी तुम्हाला सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. पहिले महिला विद्यापीठ 1916 टिंबटिंब यांनी स्थापन केले. ऑप्शन आपण पाहूयात नाथीबाई ठाकरसी, विठ्ठलदास ठाकरसी, डॉक्टर ढोंडो केशव कर्वे, गोदूताई कर्वे. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आयोगाने रद्द केलेला आहे. STI 2016 हा प्रश्न विचारलेला होता. आता आपल्याला माहितच आहे की महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये महिला विद्यापीठाची सुरुवात केली होती. आता ती कधी केली होती? 1916 केलेली आहे. मग हे जे महिला विद्यापीठ स्थापन करण्याच्या आधी
महर्षी दंडो केशव कर्वेंच्या बाबतीत एक घटना घडली होती, ती म्हणजे अशी की 1915 साली त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक पडलं होतं. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी. आता हे जे जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी नावाचं जे पुस्तक आहे ते जेव्हा ढोंडो किशोर कर्वे यांनी वाचलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आपणही या भारतामध्ये असं स्त्रियांसाठी एक विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे. म्हणून कर्वे यांनी 3 जून 1916 महिला विद्यापीठ स्थापन केलं पुणे येथे. मग आता 1920 साली एक घटना अशी घडली की विठ्ठलदास ठाकरसी हे जे आहेत यांना असं वाटलं की या महिला विद्यापीठाला आपल्या आईचं नाव द्यावं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या महिला विद्यापीठाचं नामकरण केलं, ते म्हणजे असं की श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी. आणि या मोबदल्यात 20 लाख रुपये त्यांनी दिले होते. अशा प्रकारे पार्ट 1 आपला इथे संपत आहे, पार्ट 2 लवकरच येणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि शेअरही करत जा तुमच्या मित्रांसोबत, सो त्यांनाही कळेल की ॲनालिसिस कसं करायचं असतं. आणि काही जर सूचना असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की काही बदल करावेत तर मला कमेंट करून नक्की सांगत जा, मी प्रत्येकांच्या कमेंट्स वाचतो. हो, रिप्लाय जरी देता येत नसेल ना तरी कमेंट्स मात्र मी नक्की वाचतो.